नमस्कार, मी प्राचीकिणी, आपण पाहत आहात न्यूज 19 महाराष्ट्र। 23 जानेवारी रोजी मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले। यामध्ये मनसेचा झेंडा बदलण्यात आला। आपल्यासमोर मनसेचे ठाणा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब आहेत, आपण यांच्याशी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, काय सांगाल, अधिवेशनामध्ये मनसेचा झेंडा बदलण्यात आला, तसेच माननीय अमित ठाकरे यांची मनसेचे नेतेपदी निवड झाली, एकंदरीत नवीन झेंडा आणि नवीन चेहरा याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं की प्रत्येक पक्ष एक कालानंतर काट टाकतो, मनसेने काट टाकली आहे आणि झेंडा बदलण्यात याबाबत रासाहेबांनी त्याच्या बाबतीत सविस्तर स्पष्टीकरण केलं। ज्यावेळेला 2006 आमच्या पक्षाची स्थापना होत होती, त्याच वेळेला साहेबांच्या डोक्यातला हा झेंडा आहे। सो मला असं वाटतं की रासाहेबांना तेव्हापासून जर वाटत असेल हा झेंडा माझा असला पाहिजे होता, सो त्या झेंड्याची एक आमच्या पुढच्या 14 वर्षांनी का ना हो पण एक नवीन सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्याचसोबत आमच्या पक्षाचे युवराज अमित साहेब यांची राजकारणात प्रवेश झालेला आहे। आत्ता तसा कोणी नवीन चेहरा दिसत नाही आहे जो तरुणांची बाजू घेऊन मांडेल, तसा चेहरा सन्माननीय राजसाहेबांनी आज लोकांसमोर आणला आहे। आणि अमित साहेब आमचे खूप उत्साही आहेत, काम करण्याची आवड आहे, पळतात, कार्यकर्त्यांना स्वतः भेटतात। असा नेता आज जर लोक तरुणांना मिळाला तर यात भविष्यात खूप तरुण मुलं राजकारणाकडे वळतील। आधीची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आत्ताची मनसे यामध्ये एकंदरीत काय फरक असणार आहे? मला वाटतं की माणसं सेम आहेत, झेंडा बदलला आहे। आम्ही हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे बोलत नव्हतो, आज हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे बोलू। आणि शेवटी आम्ही पहिल्या दिवसापासून आमची कधी भूमिका अशी नव्हतीच, म्हणजे सणांचा विषय आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे होती। रझा अकाडमीने काढलेल्या मोर्चात जे काही घडलं त्यावेळेला मनसेने मोर्चा काढला, दहीहंडीच्या विषयात मनसे पुढे आली, गणपती मंडळांच्या विषयात मनसे पुढे आली। सो जिथे गरज होती तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना येतच होती। सो आता आम्ही जाहीरपणे आलो, भविष्यात लोकांना आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही नक्की करू। सर्व ठिकाणी बॅनर्स लागलेत की साहेबांचे खरे वारसदार हिंदू हृदय सम्राट श्रीमान राजसाहेब ठाकरे, याबद्दल आपले काय मत आहे? नक्की सन्माननीय राजसाहेब आहेत। मी त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मी काँग्रेस बरोबर जाणार नाही, मी जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी पक्ष बंद करेन किंवा निवडणुका लढणार नाही, असं बाळासाहेबांचा विचार होता। आणि त्यांचा मुलगा कालांतराने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस बरोबर पाठिंबा सरकार बसवतो। सो हे बाळासाहेबांच्या विचारांची फार वाट लावल्यासारखी आहे। सो सन्माननीय राजसाहेबांनी परवा पुन्हा भूमिका घेतली, म्हणजे साहेबांची भूमिका जशी आली तसे पुरं ते राम मंदिराकडे निघाले। सो आत्ताच्या साहेबांच्या भूमिकेने बाळासाहेबांचं एक स्वप्न तर पूर्ण झालं की त्यांचा गेलेला मुलगा हा परत हिंदुत्वाकडे आला। सो यात तुम्हाला भविष्यात कालांतराने वेगवेगळे बदल दिसतील आणि तुम्हाला कळेल नक्की पुढे काय होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये। शेवटचा प्रश्न, सर्व ठिकाणी वारे वाहत आहेत की मनसे आणि BJP यांची युती होणार आहे। विधानसभेमध्ये शिवसेना आणि BJP यांची युती झाली, शिवसेना BJP छोटा भाऊ म्हणून कार्यरत राहिली, मनसे BJP छोटा भाऊ म्हणून कार्यरत राहील का? माझं मत आहे की आम्ही कोणाचे छोटे भाऊ हो कोणाचे मोठे भाऊ हो यात आम्हाला सध्या इंटरेस्ट नाही। ज्या गोष्टीची महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला गरज आहे, हिंदुत्वाची एक पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, ती भरण्याचं काम आम्ही उत्तम करू। जर आमच्या मराठीला नख लागला तरी आम्ही सोडणार नाही आणि हिंदुत्वाला नख लागला तरी आम्ही सोडणार नाही। त्यामुळे भाऊ बंदी या गोष्टीला खूप वेळ आहे। सध्या आम्ही आमचे जे हिंदुत्व आहे किंवा जे आमची लोकं आहेत त्यांना आधार देण्याचं आणि त्यांच्या मनात एक जी पोकळी निर्माण झाली ती भरण्याचं काम करू। एकंदरीत अविनाश जाधव साहेब यांच्याकडून आपण संपूर्ण आढावा जाणून घेतला। आता मनसे आणि BJP यांची युती होईल का, तसेच जे अधिवेशन आहे याचे पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज तांबेसह प्राचीकिनी, न्यूज 19।